आपण आपल्या आवाज इंग्लिश या चॅनलवरून लिफलेट कसं लिहायचं हे शिकणार आहे. आता लिफलेट काय असतं तर एखाद्या ठिकाणाचं माहिती पत्रक असत, मग एखादं पर्यटन स्थळ असतं त्याची माहिती जनतेला कळावी, ती जनतेनं वाचावी आणि मग जनतेनं त्या पर्यटन स्थळाला भेट द्यावी यासाठी ते तयार केलेलं माहिती पत्रक असतं. आता मग हे लिफलेट लिहायचं कसं? प्रिपेअर अ टुरिस्ट लिफलेट आपण म्हणतोय, टुरिस्ट लिफलेट तयार करा. आता कशा कशाच करायला लावतात? एखाद्या हिस्टॉरिकल प्लेस म्हणजे ऐतिहासिक स्थळाचं टुरिस्ट लिफलेट करायला लावतील. काही वेळेस एखाद्या टुरिस्ट प्लेस पण सांगतील, पर्यटन केंद्राच. एखाद्या सीशोरचं पण टुरिस्ट लिफलेट लिहावं लागेल. एखाद्या निसर्ग सुंदर असणाऱ्या ठिकाणाचं टुरिस्ट लिफलेट करायला लावलं. टुरिस्ट लिफलेट कशाचंही करायला लावलं जातं की जिथे टुरिस्ट जातात. आणि मग जर तुम्हाला सांगितलं की एखाद्या रिलीजियस प्लेसचं द्या तरी तुम्हाला ते देता आलं पाहिजे. आता मग टुरिस्ट लिफलेट लिहायचं नेमकं कसं ते आज आपण बघणार आहे. इथं मी चार विभाग पाडलेले त्याचे. हाऊ टू गेट देअर, त्या टुरिस्ट प्लेस कडे जायचं कसं, वेअर टू स्टे, थांबायचं कुठं, व्हॉट टू सी, तिथे गेल्यानंतर काय पाहणार आणि एनिथिंग स्पेशल अबाउट इट, आणि त्या ठिकाणाविषयी काय स्पेशल आहे का, तिथला एखादा स्पेशल प्रॉडक्ट आहे का, त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे. तर एक लिफलेट मी सांगेन तुम्हाला की कसं लिहायचं. तर आमच्याकडे एक फेमस ठिकाण आहे ते म्हणजे पन्हाळा. आता हे ऐतिहासिक ठिकाण आहे, निसर्ग सुंदर ठिकाण आहे, पर्यटन स्थळ आहे, कशाविषयी विचारलं तरी पन्हाळ्याचं लिहिलं तरी चालेल. पन्हाळा अ ब्युटिफुल, एक सुंदर अ ब्युटिफुल फोर्ट समजा म्हटलं. पन्हाळा एक सुंदर किल्ला आणि याला ढगात नेलं तरी चालेल, हे टायटल तयार केलं तुम्ही. आता कुठलेही लिफलेट लिहिताना काही गोष्टी प्रामुख्याने तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. ते म्हणजे पहिल्यांदा लोकेशन लिहायचं. यात लोकेशन मुद्दा कुठे दिला आहे का? नाही. जेव्हा लिफलेट वाचले एखादं तेव्हा नेमकं पन्हाळा कुठे आहे त्याला कळालं पाहिजे. म्हणजेच त्याचं लोकेशन द्या, मग तुम्ही सांगू शकताय पन्हाळा इज इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट. पन्हाळा कुठे आहे? कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये, नियर जो फेमस ज्योतिबा हिल, प्रसिद्ध जो ज्योतिबा हिल आहे, ज्योतिबाचा डोंगर आहे, त्या ज्योतिबाच्या डोंगराच्या जवळ आहे. इट इज नियर वारणानगर, ते वारणानगरच्या जवळ आहे. इट इज नियर वारणानगर. आता हे महाराष्ट्राच्या लोकांसाठी लिहिताय त्यामुळे इन महाराष्ट्र वगैरे काही लिहायची गरज नाही. पुन्हा सांगू शकताय पन्हाळा इज लोकेटेड, ते वसलेलं आहे कुठं? इन द रेंजेस, रांगांमध्ये. इन द रेंजेस ऑफ सह्याद्री माउंटेन, सह्याद्री पर्वताच्या रांगांमध्ये ते वसलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा त्याचं तीन चार ओळीमध्ये जनरल लोकेशन द्या. पुन्हा काय सांगणार तुम्ही? पहिला मुद्दा घेताय ए. काय आहे पहिला मुद्दा? हाऊ टू गेट देअर, हाऊ टू गेट देअर, तिथं जाणार कसं असा याचा अर्थ आहे. आणि मग तुम्ही पब्लिकला सांगताय
इट इज व्हेरी इजी, हे खूप इजी आहे, इट इज व्हेरी इजी टू गो देअर, तिथं जाणं अतिशय सोपं आहे. यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकता डॅश. आता कशाला जाऊ शकता हे तुम्ही सांगणार आहे, यू कॅन गो. आणि मग एक आकडा, कशाने जाऊ शकताय? बाय एअर, हवाई मार्गे जाऊ शकता डॅश. मुंबई पासून, राजधानी पासून अंतर सांगायची, मुंबई ते डॅश कोल्हापूर. आणि इमॅजिनरी अंतर सांगा काहीतरी, 430 किलोमीटर. म्हणजे विमान सेवा आहे असं कळेल त्यांना. त्याच्यानंतर बी, बाय रेल, रेलनं, रेल्वेनं तुम्ही जाऊ शकताय मुंबई पुणे सांगली. आणि मग फक्त कोल्हापूर म्हणा. आणि मग हे अंतर थोडं रेल्वेनं ज्यादा पडत असेल, 490 किलोमीटर काहीतरी इमॅजिनरी अंतर. त्याच्यानंतर बाय रोड, रस्त्याने येऊ शकतायत ते सांगा. आता रस्त्याने सगळेच जातायत, हा जनरल रूट सांगितलाय तुम्ही, तसं रस्त्याने कसं याल तर ते सांगा. मुंबई पुणे, पुणा काय सांगतायत, डायरेक्ट कराड आणि डायरेक्ट पन्हाळा किंवा डायरेक्ट कोल्हापूर. आणि खाली लिहू शकताय कोल्हापूर टू पन्हाळा, म्हणजे कोल्हापूर वरून कुठे येणार तुम्ही, पन्हाळ्याला. आणि मग हे अंतर तुम्ही सांगू शकताय कि 510 किलोमीटर, कारण हे डायरेक्ट पन्हाळ्यापर्यंत येत आहे तुम्ही. अशी इन जनरल तुम्हाला अंतर सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा दुसरा मुद्दा येतोय, तो म्हणजे वेअर टू स्टे. एखादा पर्यटक आला तर थांबणार कुठं, वेअर टू स्टे, थांबणार कुठे. इथं तुम्ही सांगू शकताय, हिअर, या ठिकाणी यू कुड स्टे, तुम्ही स्टे करू शकता ऍट एनी हॉटेल ऑर लॉज, कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये राहू शकता. मेनी थ्री स्टार अँड फाईव्ह स्टार, मेनी थ्री अँड फाईव्ह स्टार म्हटला तरी चालेल. मेनी थ्री अँड फाईव्ह स्टार हॉटेल्स आर वेटिंग यू, ही तुमची वेटिंग करतायत, तुमची वाट पाहतायत ही सगळे थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार हॉटेल्स, हे सांगू शकताय. आणखी काय सांगू शकताय तुम्ही? यू हॅव, तुमच्यासाठी आहे, तुमच्या तुम्हाला उपलब्ध आहे, यू हॅव धर्मशाळा, किंवा असं म्हटलं तरी चालेल, हेच कन्स्ट्रक्शन पुढे ठेवलं तरी. यू कुड स्टे, तुम्ही थांबू शकता ऍट एनी धर्मशाळा, धर्मशाळा कुठल्याही धर्मशाळा, स्कूल और किंवा गेस्ट हाऊस. म्हणजे पन्हाळ्यावर पर्यटकांसाठी
समजा स्कूल ट्रिप आली तर धर्मशाळा आहेत भाविकांसाठी, स्कूल आहे किंवा गेस्ट हाऊस आहे, अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही राहू शकता। म्हणजे जेव्हा शाळा एखादी हे लिफलेट वाचेल तेव्हा ती म्हणेल की हा ठीक आहे, इथं धर्मशाळा उपलब्ध आहे, स्वस्तात सोय आहे, किंवा शाळा शाळेला पत्र पाठवेल आणि मोफत सोय करून घेईल, किंवा गेस्ट हाऊस सुद्धा उपलब्ध आहे। अशा प्रकारे तिथं काय काय उपलब्ध आहे राहायची व्यवस्था हे थोडक्यात सांगा, याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण आपल्याला अजून दोन पॉइंट स्पष्ट करून घ्यायचे आहेत। आता याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे व्हॉट टू सी, काय पाहणार। आता पणाला काय झाले, ऐतिहासिक ठिकाण आहे, निसर्ग सुंदर ठिकाण आहे, जवळच ज्योतिबा असल्यामुळे धार्मिक पण ठिकाण आहे, त्यामुळे पन्हाळ्यावर काही पाहायला मिळतं तुम्हाला, जंगल आहे म्हणा, व्हॉट टू सी। मग इथं सांगा, ऍज यू नो तुम्हाला माहित आहे, काय माहित आहे, पन्हाळा इज नॉट ओनली हिस्टॉरिकल प्लेस, नुसतं ते हिस्टॉरिकल प्लेस नाही, नुसतं ऐतिहासिक ठिकाण नाही, बट ऑल्सो अ व्हेरी ब्युटिफुल, तर अत्यंत सुंदर, वर्थ व्हिजिटिंग प्लेस आहे, वर्थ लायक कशाच्या, वर्थ व्हिजिटिंग प्लेस, भेट देण्याच्या लायक ठिकाण। किल्ला आहेच, ऐतिहासिक ठिकाण आहे, पण भेट देण्याच्या लायक ठिकाण आहे। यू वुड लाईक, तुम्हाला आवडेल, यू वुड लाईक टू सी, काय पाहायला आवडेल, हिस्टॉरिकल बिल्डिंग्स, ऐतिहासिक बिल्डिंग्स, ऐतिहासिक इमारती पाहायला आवडतील। हिस्टॉरिकल बिल्डिंग्स सच एज, कशा, सच एज डॅश, आणि सांगा मग कुठल्या कुठल्या ऐतिहासिक बिल्डिंग। एक सज्जाकोटी, दोन तीन दरवाजा, जी नावं असतील ती आहे तशी टाका, तीन दरवाजा, पुन्हा काय सांगू शकताय पन्हाळ्यावर। आता बिल्डिंगच आली पाहिजे असं काही नाही, या ठिकाणी तबक उद्यान, तबक उद्यान, किंवा तबक गार्डन म्हणा, चौकट करते उद्यानचं स्पेलिंग कसं असणार आहे, यू डबल डी ए एन, तबक गार्डन म्हणा। चार राणी महाल, आता आणखी काय काय तिथं ते सांगत या। समजा पाच बाजी प्रभू स्टॅच्यू, बाजी प्रभूचा पुतळा, शिवाकाशीत स्टॅच्यू, शिवा काशीत स्टॅच्यू, यांचे असणारे स्टॅच्यू आहेत तिथं, जे काय असतील मुद्दे ते लिहा पुढे आणि सांगू शकताय। यू वुड लाईक टू वॉन्डर, तुम्हाला वॉन्डरिंग करायला आवडेल, भटकायला आवडेल, कुठं, इन पन्हाळा फॉरेस्ट झोन, पन्हाळ्याच्या फॉरेस्ट झोन मध्ये तुम्हाला फिरायला आवडेल, आणि मग हिअर इथं या झोन मध्ये यू कुड फाइंड, तुम्हाला आढळेल, यू कुड फाइंड मेनी कलरफुल बर्ड्स। आता काय प्राणी फारसे नाहीत, मेनी कलरफुल बर्ड्स, अनेक रंगीबेरंगी
पक्षी आढळतील एंड आणखी बटरफ्लाईज आणि फुलपाखरं आढळतील, तिथं काय आता फारसे प्राणी शिल्लक नाहीत। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेतो, ठीक आहे आपण भेट द्यायला तर येणार आहेत मी, त्यामुळे तो मुद्दा सगळ्यात जास्त विस्तृत लिहावा लागेल। त्याच्यानंतर एनिथिंग स्पेशल अबाउट इट, काय स्पेशल आहे का पन्हाळ्याविषयी ते सांगा। पुढचा मुद्दा म्हणजे डी मध्ये आपण जाऊया, स्पेशालिटी ऑफ पन्हाळा। स्पेशालिटी ऑफ पन्हाळा, पन्हाळ्याची खास वैशिष्ट्य, आता काय जी वैशिष्ट्य असतील ती सांगायची। चार मार्क्सचा हा प्रश्न असतोय, आता काय वैशिष्ट्य आहेत पन्हाळ्याची ते सांगा। पन्हाळा इज अ फोर्ट, इज अ हिल फोर्ट म्हणे आपण, हा हिल फोर्ट आहे, डोंगरी किल्ला हे मेन वैशिष्ट्य। हियर या ठिकाणी यू कुड विजिट, तुम्ही इथं भेट देऊ शकता, कशाला यू कुड विजिट द म्युझियम, म्युझियमला तुम्ही भेट देऊ शकता। आणखी काय करू शकताय, एक झालं फोर्ट हिल आहे, डोंगरी किल्ला आहे, तिथं म्युझियम कुठलं आहे ते सांगितलं तुम्ही, आता स्पेशालिटी आणखी काय सांगणार। पीपल लोक अट्रॅक्ट, लोक अट्रॅक्ट होतात टू बाय, काय विकत घ्यायला लोक आकर्षित होत आहेत, पीपल अट्रॅक्ट टू बाय। कोल्हापुरी जागरी, कोल्हापुरी गुळ आहे तो फेमस आहे, तो विकत घेतात लोक। कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी चप्पल इथं लोक विकत घेतात ते सांगा। आणखी काय फेमस सांगताय, असंही सांगितलं चालतंय, हिअर इथं यू कुड एन्जॉय, तुम्ही एन्जॉय घेऊ शकता, कशाचा हिअर यू कुड एन्जॉय कोल्हापुरी भेळ, कोल्हापुरी भेळ, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी मिसळचा एन्जॉय घेता येईल। अँड आणि काय घेता येईल इथं एन्जॉय तुम्हाला, एक कोल्हापुरी भेळ खाऊ शकताय, कोल्हापुरी मिसळ खाऊ शकता, आणि कोल्हापूरचं फेमस काय आहे, अँड कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, हे तुम्ही इथं एन्जॉय घेऊ शकताय कोल्हापूरच। म्हणजे इथं पन्हाळ्याला आला तर किल्ला बघाल, म्युझियमला भेट द्याल, हे झालं। काही लोक गोळ विकत घेतील, कोल्हापुरी चप्पल विकत घेतील, फेमस प्रॉडक्ट्स आहेत, पण हिअर यू कुड एन्जॉय द कोल्हापुरी भेळ, कोल्हापुरी मिसळ, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा। तर जे काय तुम्हाला इथं असेल ते इथं तुम्ही सांगायचं की पन्हाळ्याची स्पेशालिटी काय। आणि मग लास्टला याच्यात फक्त एवढंच म्हणा, वेलकम टू, थोडं समोर लिहायचं, वेलकम टू पन्हाळा, पन्हाळ्यामध्ये आपलं स्वागत असं लिहायचं, त्याला ढग करायचं, ओपनिंगला तुमचा ढग होता, एंडला पण वेलकम टू पन्हाळा एका लाईन मध्ये लिहायचं याच्या खाली इथं, आणि ढग तयार करायचा। अशा प्रकारे चार मार्काचा इझिली प्रश्न तुम्ही लिहू शकताय या चार मुद्द्यांच्या खाली। याचा स्क्रीनशॉट घ्या, मला वाटते तुम्हाला हे समजलं असेल। धन्यवाद।